रात्री अपरात्री उडणाऱ्या ड्रोनने उडवली गस्तकऱ्यांची झोप. चोर उसात, ड्रोन आकाशात, पोलीस यंत्रणा सोशल मीडियावरील आव्हानात. पलूस तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये रात्रीचे ड्रोन उडवण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्री अपरात्री उडणारे हे ड्रोन नेमकी उडवते कोण याबाबतचा उलगडा अद्याप झाला नाही. या ड्रोनमुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे. रात्री अपरात्री विविध ठिकाणी हे ड्रोन उडवते तरी कोण याचा तपास लावण्याचे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान झालंय. गेल्या काही दिवसापासून पलूस तालुक्यातील दरोडा व चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून रात्री अपरात्री ड्रोन उडवले जात आहेत. तालुक्यात उसाचा पट्टा जास्त आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाणी केली जाते. बंद घरे फोडली जातात. ड्रोन घरातील सोनी ठेवलेली जागा शोधते. ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जातं. अशा एक ना अनेक चर्चेला सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व मेसेजना ऊत आला आहे. कृष्णा नदीकडच्या गावात नदीपलीकडील भागातून ड्रोनद्वारे टेहाणी होत असल्याचंही बोललं जात आहे. त्यातच सोशल मीडियावर ड्रोन उडवणारे पोलिसांनी पकडले. ड्रोन नव्हे ते विमान आहे. ड्रोन नव्हे फुगा आहे, ते खेळण्यातील ड्रोन आहे. ऑनलाईन कुणालाही भेटतात अशा पोस्ट व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या संदेशामुळे नागरिकात भीती व गोंधळात भर पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात व ग्रामीण भागात गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. एखाद्या ठिकाणी ड्रोन असल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ धाव घेतात. परंतु आजवर त्यांच्याही हाती ठोसपणे काही लागलं नाही. गावागावात ड्रोन उडत असल्याचे मेसेज येत असले तरी त्या भागात चोरी अथवा चोरीचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. गावकऱ्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो की आपण पोलीस विभागाला सहकार्य करावं. स्वतः गावामध्ये सतर्क राहणं अपेक्षित आहे. जे आपल्याकडे ग्राम सुरक्षा दल आहे ग्राम पातळीवरचे, ते सुद्धा आता कार्यरत करणं गरजेचं आहे. आपण गावामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती इसम आढळून आला तर तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी. त्या अनुषंगाने आम्ही सर्व महत्वाच्या गावात वस्त्यांवर व्यवस्था तैनात करत आहोत. तसंच पेट्रोलिंगही आपण त्या ठिकाणी वाढवणार आहोत. त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही सोशल मीडियामधील बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण तिथे शहानिशा स्थानिक पोलिसांकडून करून घ्यावी. पोलीस दल या ठिकाणी अतिशय चोखपणे कार्यरत राहणार आणि आरोपींना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेऊ. दरम्यान शहरानजीक व ग्रामीण भागात बऱ्याच गावात ड्रोन उडत असल्याचे दावे केले आहेत. उडणारे ड्रोनचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. आकाशात उंचावर उडणारे नेमके ड्रोन आहेत की विमान? ऑनलाईनवर ड्रोन काही हजारात मिळते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात कोणी कोणी ऑनलाईन ड्रोन मागवले या दृष्टीनेही तपास होणं आवश्यक असल्याचं बोललं जाते. नागरिकात भीती पसरवण्यासाठी कोणी असा प्रकार करत असेल तर त्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी होत आहे. काही दिवसापासून पलूस तालुक्यात चोरांचा सोसाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच गेले चार दिवस झाले नागपूरमध्ये एका वेळेस चार चार ड्रोन फिरवले जातात रात्रीच्या वेळेस. आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की हे ड्रोन येतात कुठून, कशा पद्धतीनं उडवले जातात, कुठून उडवले जातात आणि कुठे जातात याचा अजूनपर्यंत कुठलीही गोष्ट कुणालाही निदर्शनास आलेली नाही. लोकांनी गेले आठ दिवस झाले गस्त घालायला चालू आहे, पोलिसांचं पेट्रोलिंग चालू आहे. पण वारंवार या गोष्टी होत असताना सुद्धा गेल्या चार दिवसापासून रोज रात्रीच्या वेळेत एका वेळेस दोन चार ड्रोन असे गावावरती फिरत असतात. पोलिसांना एक विनंती आहे की हे ड्रोन येतात कुठून किंवा जातात कुठे किंवा हे ड्रोन कोण उडवत असते या गोष्टीत थोडं लक्ष देऊन त्वरित या गोष्टीचे अंमलबजावणी करून कारवाई व्हावी आणि लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे त्या भीतीला थोडस घ्यावं. पोलीस यंत्रणेच्या वतीनं गावोगावी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली आहे. या दलाअंतर्गत जर रात्रीच्या वेळी गावात अनुचित प्रकार आढळून आला तर व्हॉइस मेसेजद्वारे ग्रामस्थांना सावध केलं जातं. परंतु ड्रोनच्या बाबतीत मेसेज देत असताना प्रथम त्याबाबतीत पडताळणी व खात्री करावी, त्यानंतरच ग्रामस्थांना मेसेज व्हायरल करावा असंही मत काही जण व्यक्त करत आहेत.